कल्याण शहरात सध्या एका बॅनरची जोरात चर्चा सुरू आहे. हे बॅनर कुठलाही राजकीय नेता किंवा पुढाऱ्याचं नाही आहे, तर चक्क एका कुत्र्याच्या वाढदिवसाचं आहे. काय आहे हे प्रकरण पाहूया. नेते मंडळींच्या वाढदिवसाचे बॅनर लावणं हा कार्यकर्त्यांचा नेहमीचा उद्योग. कल्याण मधल्या बॅनरबाजीची तर तोडच नाही. गल्लोगल्लीतल्या उभरत्या नेत्यांच्या बॅनरबाजीनं कल्याण शहराचं विद्रुपीकरण झालंय. ही बॅनरबाजी थांबावी म्हणून एका नगरसेवकानं पुढाकार घेतलाय, तोही बॅनरच्याच माध्यमातून. या नगरसेवकानं आपल्या प्रभागात चक्क कुत्र्याच्या वाढदिवसांचं बॅनर लावलाय. या बॅनरमधून गल्लोगल्लीत निर्माण होणाऱ्या उभरत्या नेतृत्वाला, दादा भाई सामाजिक कार्यकर्त्यांना सणसणीत चपराक लावली आहे. कुत्र्याचा वाढदिवस आहे मॅक्स भाई म्हणून, आणि लोकांना मी एक उद्देश देण्याचा प्रयत्न करतो की उठसूट लोक गल्लीतले या अशा प्रत्येक पक्षातले लोक कार्यकर्ते उठून बॅनर लावतात. त्यात महापालिकेचं एकदम विद्रूप एकदम हे होतं. महापालिकेला पैसे भरत नाही, उठ 800 रुपयात बॅनरबाजी करतात आणि त्यात शहराचा सत्यानाश करतात. कल्याणपुरेला एवढे बॅनरबाजी झालेत की उठ कुणी काय महाराष्ट्रात कुठे बॅनरबाजी एवढे होत नसेल तेवढे कल्याणपुरेला होतं. म्हणून ते लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता मी हे लावलेले. कुत्र्यांच्या या बॅनरमुळे कल्याणकरांचं चांगलंच मनोरंजन होत आहे. नेते लोकांपेक्षा हा बॅनर चांगला वाटतो बघायला. बॅनर हमेशा हा नेता तो नेता, याचा वाढदिवस त्याचा वाढदिवस, हेच चालू असतं. आणि या फ्लेक्समुळे काय प्रदूषणाला जास्त वाव मिळतो याच्यामुळे. हे म्हणजे एक नेते लोकांना एक समज येते बाबा, असे फ्लेक्स लावू नका, प्रदूषणाला बंदी आणा तुम्ही. नेते लोक विश्वासून असतात, कारण कुत्रा जेवढा मालका जेवढा खातो तेवढा तो व्यवस्थित त्या मालकाचे घर राखण करतो, तसं आपल्या नेते लोक हे नाही करत. आता बॅनरबाजी थांबावी म्हणून नगरसेवकानं हा सगळा प्रपंच केलाय खरा, पण बॅनर लावणाऱ्यासह इतरांनी देखील त्यापासून बोध घ्यायला हवा. चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, कल्याण. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.